चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे यांनी हास्य जत्रेत विनोदाचा उच्छाद मांडलाय आणि आज त्यात विनोदाचा तडका द्यायला येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप आणि कॉमेडीचे नवे फंडे ईशाडे. नमस्कार सई मॅडम. नमस्कार सिद्धू. नमस्कार. नमस्कार. काय हल्ली मला ना कल्लील आहे. नारळ सोलत सोलत स्किटची सुरुवात झाली ना की स्किट हिट होत हो तर हो म्हणजे तशा स्किट मध्ये नारळाची गरज नाही आहे. मी मुद्दाहून मागवून घेतलंय तो. आणि तसं बघायला गेलो ना तर कोकणचा तारणहार हा नारळच आहे. काय काय हो? काय झालं? एकटेच काय जबडतास? काय नाही गो. चला आवरा पटकन भांडी घासूची, लादी पुसूची, आज जेवण करूचा. आवरा पटकन आवरा. म्हणजे हे सगळं मी करणार. मग तू काय करणार? मी काय करणार रोहित? मैं तुम्हें काम करते हुए बघतलय आणि तुमच्या हातातून खातलय. ही कोयती बघितली? तुझा कहो ना प्यार आहे ना सगळ्या बाहेर गाडी ना कापून घालून देतोय. तुमका ना माझ्या भावनांची कदरच नाही. जरा म्हणून रोमॅन्टिक होऊ दे. रोमॅन्टिक होते कोष्टी करतात आम्हाला. आता कोणीला कोणीला आता यायला आता. अरे पृथ्वीक भाऊजी नु तुम्ही या या या. अहो पाहिलंस काय कोणीला? मालक इली होत पृथ्वीक भाऊजी. या या बसा. या 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 या. आमच्या घरात तुमचा आमच्या नाही तुमच्याच घरात ज्याच्यात आम्ही राहतो त्यात तुमचं स्वागत असा. बस उभे घेत्या बसा ना. नाही ठीक आहे. नाही बसा बसा. नका एडी चाय टाकू काय? नाही नाही नाही. सरबत देव. नाही नाही बसा तरी. हो बसा बसा. हो बसा. हो ताई नु बसा. बसा. नकडू तरी चाय घ्या. नाही नाही नको नको. वा वा वहिनींची तब्येत मस्त झाली नाही. डायरेक्ट डायरेक्ट. काय बोलताय तुम्ही? वहिनी म्हणजे वहिनी नाहीयेत त्या. वहिनी नाही म्हणजे? म्हणजे वहिनीच आहेत त्या पण त्या माझ्या सुद्धा वहिनी आहेत. अच्छा म्हणजे तुमची बायको नाही ना? नाही माझी बायको नाहीये. हे बघा मोरे मी इथे एका विशिष्ट कामासाठी आलेलो आहे. हे घर मला त्यांना दाखवायचंय. मी हे घर विकतोय. म्हणजे हे तुम्ही घर विकायला काढलं वय? हो. मग आमच्यासारख्या कातील माणसाने जायचा कुठे? कोणी कातील माणसाने जायचा कुठे? तुम्ही आणि कातील भाऊजी तू माझ्याकडे बघून काय वाटत? गप बसा ना. कातील म्हणे कातील. हे बघा मोरे मी वाद घालायला आलेलो नाहीये. मला भांडायचं नाहीये. सात महिन्यांपूर्वी व्यवस्थित तुम्ही मला भाडं दिलं असतं तर आता ही वेळ आली नसती. सात महिन्यांचं भाडं थकलंय. ईशा मॅम या तुम्ही घर बघून घ्या. भाऊजी नू असं नको. नाही त्यांना घर बघून घ्या. घर विकलं तर मग आम्ही खडे जाऊ. तुम्ही घर तुम्ही तरी जरा समजून घ्या. गया वया गया वया गया वया. ती गाया वया गाया वया करते. अशा गया नाही तर आई तळेला शब्द सुचणत नाहीत ना. वहिनी या वहिनींचे पाय सोडा. नाही नाही मी नाही सोडू सर. वहिनी या वहिनींचे पाय सोडा. नाही नाही सोडत. नाही मालकाच्या कामात अडथळा आणला म्हणून दोघांची पोलीस कंप्लेंट करतो. कंप्लेंट नको करू. भाऊजींनी पाय सोडले. नका सोडले. ओ ओ ओ मॅडम तुम्ही घर बघून घ्या. घर ए रस्से चल 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 त्यांना छत्री देस बघू. थांबा थांबा छत्री आण. छत्री छत्री इकडे इकडे. छत्री कशाला? ता हाय सर सगळं ठीक आहे. दहीसर मध्ये पाणी तुंबला. कुठून आलाय विनोद? हैसर म्हणतोय हॉल मध्ये सगळं तुमका ठीक दिसता पण आतमध्ये किचन मध्ये जातालास ना तर डोक्यावर असा बदा बदा पाणी गळता. लिकेज झालो ना. वर्षांचं पाणी सगळं डायरेक्ट खाली. आता भोका पडली आहेत. भोका पडली आहेत. नाही नाही काही काय बोलताय. दोन महिन्यांपूर्वी काम करून घेतलंय मी. असं कसं लिकेज होईल? मग तुमका काय म्हणूचा? आम्ही खोटा बोलतोय. इतके महिने राहतोय खोटा बोलतोय काय? वहिनी नु तुम्ही मका हात लावा. हात लावा.
नहीं नहीं साड़ी हाथ लावून बघा ती साड़ी आना साधी सुधी साड़ी ना या रेनकोटाचा कपड़ाची साड़ी शिवून घेतलंय मी रेनकोटाची साड़ी मगे तुमका माहित नाही आता किचन मध्ये काम करूचा जेवण करूचा ते एका आता छत्री आणि हडे चपात्या लटते कसा जमताला ना म्हणून एकदाची रेनकोटाची साड़ी शिवून घेतलं म्हणजे काय एवढं लीकेज आहे लीकेज म्हणजे लयच लीकेज म्हणजे परवाना आम्ही तिघांसाठी एका दिवसाची डाल केलेली होती सात दिवस आम्ही पियत होतो दिवस रात्र नहा नुसार टॉवेल घेऊन फिरत असतो बदा बदा पाणी पडतात तुम्हाला सांगतो ना आधी हा लय उंच होता याच्या टालूवर ना पाणी पडून पडून हा एवढासा झाला छोटा होता पूर्वी ना तुम्हाला सांगतो मी लय सावकार होतो जवळ जवळ करोडपती हाऊस म्हणून मी भाड्याने घर घेतलेलं आहे का ना हाऊस म्हणून तुम्ही भाड्याने घर हो ह्या घरात आलो नाही सगळं भात्याचं नव्हतं होऊन गेलं त्याखाली मी दिसायला काय गोरा गोमटा पांढरा फटेक माहिती सगळं मला ब्रिटिश बोलायचं माहिती ब्रिटिश खोटं नाही सांगित ब्रिटिश सारखं मी इंग्लिश बोलायचो माहिती आहे रात्री 10 वाजता इंग्लिशला ऊत यायचं काय एकदम हो ह्या घरात पाऊल टाकलं आणि माझी स्किन टॅन झाली का नाही घरात आल्यावर हो तुम्हाला ही मालवणी काय बोलायची कोण बाय बाय ऐकण्यासारखा मालवणी माहिती आहे मोत्यासारखे शब्द तोंडात ना पडायचं माहिती आहे या घरात पाऊल टाकलं ना त्याच्यामुळे मालवणी बिघडलं अजूनपर्यंत तिला सापडलेलं नाही मालवणी माहिती बापरे म्हणजे भाषा पण जाऊ शकते भाषा म्हणजे काय वास्तूच चांगली नाही शेवटी वास्तू चांगली असावी लागते म्हणजे ही वास्तू खराब असं तुमचं म्हणणं आहे म्हणजे एकदम बॅड लकी करी एकदम बॅड लक खरं सांगू का सॉरी पण मला ना असं सेन्स होतं आत आल्या आल्या मला नेगेटिव्ह वाईब जाणवल्या सॉरी नाही आहे वास्तू महत्वाची हो नको मला घर एक मिनिट ऐका ईशा मॅडम थांबा शांत व्हा मला मान्य आहे वास्तू महत्वाची पण असं नेगेटिव्ह काही नाहीये आहे बरं आहे जे आहे ना नेगेटिव्ह ती तीन तोंड आहेत बघा आम्ही काय बोलता तिघांना आता घरातून बाहेर काढा सगळं पॉझिटिव्ह असं घर आहे बघा सोपत एक काम करा खरंच खिडकी उघडा तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स येतील उघडा 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 खिडकी उघडा तशी पण आम्ही ती उघडत नाही खूप वारा येत असतो त्याच्यात ती खिडकी तू उघडत नाही तिथे बसूनच अभ्यास करतोस ना रे म्हणून तर नापास होतो ना एक एक मिनिट मॅडम एकच मिनिट काय अभ्यास करताना वारा ह्याला लय डिस्टर्ब करतो म्हणून तो नापास झाला हो म्हणजे ह्याचे शिक्षकच तसं म्हणाले त्याला म्हणाले काय रे दत्तू ते पृथ्वी प्रताप आहे त्यांचं घर तुम्ही भाड्यानं घेतलं आणि त्या खिडकीवर बसून तो अभ्यास करतोस ना तर हा हो म्हणाला म्हणूनच तू नापास होतोस असं याचं मास्तर काय जाणारे वो परवा आहे ना मागच्या महिन्यात आमच्या घरात ना वावटूल घुसली होती परवा मागच्या महिन्यात वावटूल घुसली होती हो 3 दिवस तुम्हाला सांगतो भावरा फिरतो गर 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 फिरत होती माहिती आहे 3 दिवस मिक्सर लावला नव्हता लसूण मिरची कोथिंबीर आम्ही ते भोवऱ्यात टाकत होतो लगेच लगेच मसाला तयार व्हायचा अरे हा सुद्धा 3 दिवस आहे ना त्या भावऱ्यात असा घरा 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 फिरत होता एवढा फिरला ही दाढी मागच्या साईडला आली माहिती आहे खूप डेंजर आहे तुम्ही बोलत काय बसले त्याला आपला जायचं वेळ झाली स्किट संपला नाही मग ते येतील आता मोरे काय झालंय कोण येतोय काय नाही हो संध्याकाळच्या वेळेला ना इथं ना उंदरांची टोली येते हो या दत्तूला ना 4 वेळा उचलून नेले नव्हता माहिती भाऊजी नु तुम्ही सांभाळू ना ते कसे तुमच्या सारखे दिसतात तुमचा घेऊन जातो वहिनी वहिनी जाऊ द्या आपण
दत्तूला का नेलं होतं त्यांनी उचलून? दत्तूला उचलून म्हणजे काय झालं, आम्ही दोघे जण एक दिवशी घरी नव्हतो, त्या दत्तूचा आणि उंदरांचा वाद झाला. उंदरांचा आणि दत्तूचा वाद. म्हणजे घर कोणाचं आहे याच्यावर ना, हा वासडा बोला घर माझं आहे. तर उंदीर सगळं चिडलं, घर तुझा कसं काय, आमच्या घरावर तुझा घर बांधलेला आहे. माहिती आहे वाटेल ते बोलाल, वाटेल वाटेल ते बोलाल. उंदर येतात इथे म्हणजे खूप हॉरिबल आहे हे सगळं, अति होत आहे आता, खूप हॉरिबल. तुम्ही मला फसवायचा प्रयत्न करत होता. फसवून तुम्ही घर मला माझ्या घरात नाही. ऐका ऐका ईशा मॅडम, ऐका ऐका, अहो खरंच इथे उंदीर नाहीये. मी स्वतः 3 वेळा पेस्ट कंट्रोल केलंय. आत्ता बोलले बघलास ना, आत्ता बोलले पेस्ट कंट्रोल केलं म्हणजे उंदीर होते, म्हणजे होते ईशा मॅडम. मी वाचले. अरे काय वाच, माझ्या गळ्यात हे घर पडलं असतं ना, माहिती नाही काय झालं असतं माझं. थँक्यू मोरे, थँक्यू व्हेरी मच, आय लव्ह यू. एक मिनिट ऐका ईशा मॅडम, ऐका हो अरे ऐका एक मिनिट, कुठलं कन्व्हिक्शन घेऊन आला होता तुम्ही? ऐका हो अहो, ते घर बघा तरी एकदा, असं काही नाहीये त्या घरात. गेले ते बाकी सगळं ठीक आहे. शेवटचं वाक्य काय होता? ते शेवट गोड व्हावा म्हणून. पण त्या बाईन काय रिस्पॉन्स द्या? नाही नाही, तुमचा रिस्पॉन्स मी देते ना. तुमका हल्ली लय गोड आवडूक लागला ना. छान झाला परफॉर्मन्स, छान सही, भारी होता परफॉर्मन्स. रसा आज विशेष सिल्वर लायनिंग आज होतं परफॉर्मन्सला. फार गयावया तर फार आवडले, म्हणजे खूप काळ लक्षात राहील गयावया असं होतं. प्लॅटॉनिक, द वे यू से आय लव्ह यू, वाव, फारच म्हणजे वेळ घेऊन वगैरे असे डायलॉग्स तुम्ही रोमॅन्टिक फार डिलिव्हर करता, मजा येते त्याची, मस्त. वा 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 वा, या बाईने काही रिस्पॉन्स दिला नाही, पण थँक्यू सो मच, आय लव्ह यू टू.